अकोल्यासह वाशिम आणि बुलडाणा जिल्ह्यातल्या गर्भवतींसाठी अकोल्यातल्या जिल्हा स्त्री रुग्णालयामध्ये कांगारू मदर केअर युनिट सुरू करण्यात आलं आहे. या युनिटमध्ये वजनानं कमी असणाऱ्या नवजात बालकांसाठी अनेक अत्याधुनिक सोयीसुविधा आहेत. राज्य शासनाच्या वतीनं 15 ऑगस्टपासून हे युनिट तयार करण्यात आलं आहे, त्यामुळे माता आणि बालकांसाठी हे युनिट वरदान ठरत आहे. KMC ही अशी एक प्रॅक्टिस आहे की ज्याला कांगारू मदर केअर असं म्हणतात. कांगारू प्राणी जसं आपल्या बाळाची आपल्या झोळीमध्ये विशेष काळजी घेतो, तसंच आईनी जर किंवा कुठल्याही नातेवाईकांनी इव्हन वडिलांनी सुद्धा बाळाला कांगारू सारखी केअर दिली तर बाळाचं वजन वाढण्यामध्ये, बाळाला उबदार ठेवण्यामध्ये आणि बाळाच्या ब्रेनला एक पोषण वातावरण असं निर्माण होण्याकरिता मदत मिळते. आतापर्यंत आम्ही जवळपास 144 मातांना KMC केअर दिलेली आहे आणि आम्हाला त्याचे फार चांगले परिणाम पाहावयास मिळत आहेत. माझ्या बाळाची इथे खूप चांगली सोय होते. सिस्टर खूप चांगली सोय करतात. बाळाला कांगारू पद्धत 2-2 तासांनी करायला सांगतात. आम्ही करते, पद्धतशीर सगळं चालते. जालन्यात काल कोजागिरी पौर्णिमेनिमित्त चांदणे दुधात सांडले या काव्य मैफिलीचं आयोजन करण्यात आलं. यावेळी लेखक डॉ उल्हास उढाण यांच्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्राचा आशय या पुस्तकाला उर्मी संस्थेच्या राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. राज्याचे माजी सहकार आयुक्त डॉ सुभाष माने यांनाही यावेळी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. यावेळी कवी इंद्रजित घुले, प्राध्यापक शशिकांत पाटील, प्राध्यापिका ज्योती स्वामी यांनी विविध विषयांवर कविता सादर करून उपस्थितांची मनं जिंकली. प्रेमात फार वेळा काय होतं, प्रेम तिच्यावर करायचं, घराभोवती फिरायचं, एखाद्या दिवशी तिच्या लग्नात जेवायचं.